नमस्कार मंडळी, भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्याच्या परिस्थितीत पांढऱ्या माशीचा अटॅक हा वाढलेला आहे. आता पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण कोणती उपाययोजना करायला पाहिजे, कारण सोयाबीन सोंगणी जशी शेतकऱ्यांची झाली तेव्हा सोयाबीन वरची पांढरी माशी हे आपल्या कपाशीवर येत असते. आता सोयाबीनवर पांढरी माशी का असते, तर सोयाबीनवरची जी पांढरी माशी आहे तर ती पांढरी माशी येलो मोजाचा प्रसार करते, आणि आता जर सोयाबीन सोंगले तर ती पांढरी माशी सरळ आपल्या कॉटनवर किंवा कपाशीवर येते. तर कपाशीवर पांढऱ्या माशीचा अटॅक रोखण्यासाठी म्हणून मी सांगतो की सप्टेंबर महिन्यामध्ये पांढरी माशी येते, त्या अगोदर पांढरी माशी कपाशीवर ही कमी असते. याचं कारण तेच आहे की सोयाबीन सोंगल्यावरच सोयाबीनवरची पांढरी माशी आपल्या कपाशीवर येत असते. तर कपाशीवरचं जर आपण पांढऱ्या माशीचा नियंत्रण केलं नाही किंवा त्याच्या पिल्लांचे अंडांचे नियंत्रण केले नाही तर आपल्या कपाशीवर नुकसान सुद्धा ही होऊ शकते. तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपण नेमकी कोणती उपाययोजना ही करायला पाहिजे, त्या अगोदर थोडीशी एक माहिती पाहूया. तर पांढऱ्या माशीचं उदाहरण द्यायचं झाल्यास, उडणारी पांढरी माशी आहे तर ही 20% नुकसान करते. बघू शकता याच्यावर आहे तर नाही, तर जी उडली झाडाला हलवल्यावर जे उडत असते तर ही पांढरी माशी 20% नुकसान करते, आणि 80% नुकसान करते ती म्हणजे पांढऱ्या माशीचे पिल्ले आणि अंडे. तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय झालं की पांढऱ्या माशीचे अंडे आणि पिल्ले मारणे. तर अंडे आणि पिल्ले कशाने मरते, तर पायरीफॉक्सिफेन हा जो घटक आहे तर यामुळे हे पांढऱ्या माशीचे पिल्ले अंडे ही मरत असते. आणि उंडारी पांढरी माशी आहे ती कशाने मरते, तर डायफेन्थ्रॉन मरते. एकंदरीत आपल्याला कोणती औषध वापरावं लागेल, तर पायरीफॉक्सिफेन प्लस डायफेन्थ्रॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक आपल्याला पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी हे वापरायचं आहे. त्याचप्रमाणे धानुका कंपनीचं जे डिसाइड आहे हे सुद्धा एक चांगलं उत्कृष्ट कीटकनाशक, याच्यामध्ये फुलकिया सुद्धा कव्हर होतो. तर तुम्ही डिसाइड सुद्धा मारू शकता, म्हणजेच काय, पांढरी माशी, पांढऱ्या माशीचे पिल्ले आणि जे काही फुलकिडा आहे हे सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतो. तर तुम्ही डिसाइड किंवा पायरीफॉक्सिफेन प्लस डायफेन्थ्रॉन या कीटकनाशकाचा उपयोग आपण आपल्या कपाशीवर घेत असलेल्या फवारणीमध्ये हा करू शकतो. तर एकंदरीत पांढऱ्या माशीबद्दल ही थोडीशी माहिती होती, कारण पांढरी माशी जवळपास आपलं 80-100% सुद्धा नुकसान हे करू शकतं. त्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रणासाठी आपल्याला मी सांगितलेले कीटकनाशक हे वापरायचे आहे. भरपूर शेतकऱ्यांची दिशाभूल सुद्धा होते, परंतु त्यांनी, जे शेतकरी माझे व्हिडिओ बघत असतील, त्या शेतकऱ्यांनी मी सांगितलेले घटक पद्धतशीर आहे का, पायरीफॉक्सिफेन प्लस डायफेन्थ्रॉन हे दोन घटक असलेलं तुम्ही कीटकनाशक वापरू शकता, किंवा धानुका कंपनीचं डिसाइड सुद्धा हे वापरू शकता. या कीटकनाशकाचा रिझल्ट जवळपास 15-20 दिवसापर्यंत सुद्धा मिळत असते. चांगलं वातावरण असेल तर 25 दिवसापर्यंत सुद्धा नियंत्रण हे मिळू शकते. एकंदरीत पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाबद्दल ही थोडीशी माहिती होती. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, किंवा तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये किंवा जे काही तुमचा शेतकरी ग्रुप असेल त्या शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.